कर्मचारी नगर परिषद वाड़ी में महिला चौकीदारों के न्याय के अधिकार के लिए 6 साल से नगर परिषद वाड़ी में काम कर रही है। वहीं 14 महिला सफाई कर्मियों को बर्खास्त कर दिया गया है। महिलाओं को 12 महीने से काम नहीं मिला है। मनसे पदाधिकारी और महिला कार्यकर्ता अपने लिए न्याय पाने के लिए भूख हड़ताल पर चले गए हैं। मनसे तालुका प्रमुख दीपक ठाकरे ने कहा कि महिला कार्यकर्ताओं को न्याय मिलने तक भूख हड़ताल जारी रहेगी। मनसे के राज्य महासचिव हेमंत गडकरी और जिला अध्यक्ष सतीश कूल्हे के मार्गदर्शन में तालुका संगठक दीपक ठाकरे, तालुका अध्यक्ष अनिल पारखी, संदीप माने, मनसे के शहर सचिव अश्विन कोटपे, ओमकार तलमले, दावला मेती सर्कल सचिव सूरज भलावी, शहर के उपाध्यक्ष वैभव तुपकर, आदर्श नगर अध्यक्ष अजिंक्य वाघमारे, मुकेश मुंडले, नितिन पिथोरे, हरी शेलोटे, भरत थोब नरे, अश्विन रामटेके, सागर कामदीकर, आकाश रामटेके, वेदांत रांगडाले, अमोल सोना सारे, आशीष जम्बुलकर, पंकज धीरडे, दिलीप ठापरे, सागर सुमन झा और महिला कार्यकर्ता सुलका मारबाटे, आशा भावरे, अलका सुदामे, शारदा सुखदेवी, उज्ज्वला दुपारे, जया गायकवाड़, प्रमिला पारधी, निशा लोखंडे, अंजलि जनबंधु, स्मिता सोनवाने, चंपा पंडरवार, रेशमा लोनारे, राधिका ठाकरे, अनुषा कुमरे मौजूद थी। आज आम्ही वाड़ी एरिया मध्ये साखळी उपोषण वाड़ी नगर परिषद महिला कर्मचाऱ्यांसाठी साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे, ते कर्मचारी 7 वर्षापासून नवाडी नगर परिषद मध्ये कामाला आहे, पण आजपर्यंत त्यांचे ईएसआय पीएफ वगैरे काहीही बनलेलं नाही। सर, त्यामुळे ते वाडी नगर परिषद कर्मचारी आमच्या मनसेकडे, मनसे शिष्टमंडळाकडे आले आणि त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला। त्या मुद्द्यामुळे आम्ही आज सगळी उपोषणावर बसतो आहे वाडीमध्ये, महाराष्ट्र निर्माण सेवक तर्फे आणि कामगार महिला कामगार तर्फे। त्यांचे एकच मुद्दा आहे की यांना बार बार काढते, वर्षातून एकदा त्यांना काढते कामावरून, तर त्यांना असं कामावर काढू नये, त्यांना कामावर ठेवावे, नेहमी ठेवावे, 12 महिने ठेवावे आणि यांचे जे PFPSIC नियमाने सब द्यावे। आणि जे शोषण होत आहे 6 वर्षापासूनचं, त्या शोषण होत आहे 6 वर्षाचा जो एरियस आहे, एरियस त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही कामगार आयुक्तमध्ये ते धाव घेतली आहे। आणि हा मुद्दा प्रशासनाला माहीत आहे, प्रशासकीय इंदिरा चौधरी आहे, त्यांना माहिती दिली आहे आणि यांचा जो हक्काधिकार, त्यांचं शोषण बंद करावं आणि यांना कामावर घ्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि महाराष्ट्र क्षेत्रातर्फे आमचं हे उद्घोषण चालू राहील। वाडी से NBCN न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट।